मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण आज पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानावर दाखल झालेलो आहोत. सुंदर असा सूर्यास्त होत आहे. सर्वांना आतुरता लागली. उद्या हिंदकेसरी, पुसेगाव हिंदकेसरी 2024 मानकरी कोण होणार? ओरिजिनल हिंदकेसरी. मित्रांनो, एक बैल दाखल झाला आहे मैदानामध्ये, MH 46 55 77. मित्रांनो, फाट्या बघू शकता आपण. एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अकरा 12 13 14 14 फाटे आहेत. आणि आपण बघू शकता बॅरिकेड्स आहेत खालीपासून, त्यामुळे कोणतेही प्रेक्षक मैदानामध्ये येणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे. दोन्ही साईडहून बॅरिकेड्स केलेले आहेत यांनी. अगदी सुट्टीपासून 200 मीटरपासून बॅरिकेड्स चालू झालेले आहे मित्रांनो, ते शेवटपर्यंत. परत प्रेक्षकांच्या इच्छेखातीर पुसेगाव कमिटीने प्रेक्षकांना निकाल व्यवस्थित दिसावं म्हणून हे बसण्याची सोय केलेली आहे. आपण बघू शकता, जवळपास नाही म्हटलं तरी 1000 ते 1500 प्रेक्षक या गॅलरीमध्ये बसू शकतात. दोन्ही साईडहून गॅलरी केलेली आहे मित्रांनो. आणि स्टेज बघू शकता आपण, खाली पण सुट्टीला कॅमेरा असणार आहे मित्रांनो. आणि हा पण आत्ता बघत आहात ते ड्रोन शूट आहे मित्रांनो. आणि व्यावसायिक बंधू पण आलेले आहेत, यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो, समोर थांबण्याची जागा एकदम पुरेशी आहे आपण बघू शकता, त्यामुळं कोणत्याही बैलाला दुखापत होण्याचे चान्सेस फारच कमीच आहे. आणि वर प्रेक्षकांना बसायला पूर्णपणे डोंगर असल्यामुळे प्रेक्षकांना पण या शर्यतीचा मदमुग्ध आनंद घेता येणार आहे मित्रांनो. आपण बघू शकता बैलांना थांबण्यासाठी एकदम पुरेशी जागा आहे आसपासच्या परिसरामध्ये. कारण सुट्टीपासून जे शेवटपर्यंत अंतर आहे ते सरासरी 910 फूट पल्ला आहे आणि दोन फाटीमधलं अंतर आहे ते 14 फूट असणार मित्रांनो.